नमस्कार कुकिंग पॅशन हंड्रेड या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण साबुदाण्याची खीर बनवत आहोत तर त्यासाठी मी दोन ते तीन चमचे साबुदाणा सहा तासांसाठी भिजत ठेवला होता आता एका कढईमध्ये मी पाणी टाकत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भिजवलेला साबुदाणा जो आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे इथे साबुदाण्याची खीर जी आहे ती मी पाणी आणि अर्ध, अर्ध दूध वापरून बनवत आहे तुम्ही पूर्णपणे पाण्यामध्ये किंवा पूर्णपणे दुधामध्ये सुद्धा बनवू शकता साखर टाकत आहे चवीप्रमाणे दूध वेलदुड्याची पूड केसर दुधामध्ये भिजवून ठेवलेलं आहे हे ऑप्शनल आहे आणि तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि साबुदाण्याची खीर जी आहे ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर साबुदाना ट्रान्सपरंट झाला की समजायचं आपली खीर जी आहे ती तयार झालेली आहे साबुदाना जर व्यवस्थित भिजलेला असेल तर साबुदाण्याची खीर शिजायला जास्त वेळ लागत नाही आता इथे मी थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकत आहे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर नक्की टाका नाही टाकल्या तरी पण चालेल तर आपली साबुदाण्याची खीर जी आहे ती तयार झालेली आहे ही खीर तुम्ही उपवासाला किंवा इतर वेळीसुद्धा एन्जॉय करू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद